मुंबईच्या ससून डॉकवरील मच्छीमार बोटींच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे अपुऱ्या पडणाऱ्या जागेमुळे मच्छीमारांचं नुकसान होत असल्याने उरण येथील करंजा परिसरात नवीन बंदर उभारलं गेलं आहे मात्र या बंदरासाठी मंजूर झालेला एकशे पन्नास कोटींचा निधी वेळेत मिळाला नसल्याने कित्येक वर्षांपासून बंदराचं काम हे रखडलं होतं अखेर या बंदरातून माशांची खरेदी विक्री सुरू झाली असून नवी मुंबई पनवेल तसंच उरणमधील मासळीच्या खवय्यांसाठी परवणी ठरणार आहे रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना जवळच मासळीची खरेदी विक्री करता यावी म्हणून दोन हजार अकराला करंजा येथील नवीन बंदर बांधण्यास सुरुवात झाली अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर एक ऑगस्टपासून करंजा बंदर सुरू करण्यात आलं आहे या बंदरामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात पकडलेल्या मासळीचा बाजार संध्याकाळी चार वाजल्यापासून सुरू होत आहे त्यामुळे मच्छीमार मासळी विक्रेत्या महिला मासळी मार्केटवाले यांच्यासह सर्व व्यापारी खवय्यांसाठी करंजा बंदर आता नवीन केंद्र झालं आहे करंजा बंदराचं काम दोन हजार एकवीसपासून सुरू करण्यात आलं अजूनही बंदराचे बरेचसे काम बाकी आहे त्यामुळे बंदरासाठीचा खर्च एकशे पन्नास कोटींवरून तीनशे पन्नास कोटींवर गेला आहे सद्या करंजा, सद्या करंजा बंदरात अशातच सध्या करंजा बंदरात पासष्ट ते सत्तर बोटी मासळी विक्रीसाठी येत असून दीडशेपेक्षा अधिक मासळी विक्रेते बंदरात येत आहेत करंजा बंदराचं काम अपूर्ण असतानाही येथील मच्छीमारांनी स्वतः हे बंदर कार्यान्वित केलं आहे त्यामुळे यापुढे मुंबईत न जाता करंजा मोरासह अनेक बंदरातील मासेमारी आपल्या मासळीचा व्यवहार करत आहेत अत्याधुनिक करंजा बंदराचा वापर राज्यातील सर्वच मच्छीमार व मासळी खरेदी विक्री करणाऱ्यांनी वापर करावा असं आवाहन करंजा मच्छीमार संस्थेनं केला आहे या बंदराचा खर्च चौसष्ट झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे बंदराचा खर्च हा अडीच पटीने वाढला असून एकशे पन्नास कोटींपर्यंत पोहोचला आहे या वाढलेल्या खर्चाची केंद्र आणि राज्य सरकारनं अर्धी अर्धी म्हणजेच पंचात्तर पंचात्तर कोटी जबाबदारी उचलली असून करंजा मच्छीमार बंदराच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र काम अद्यापही सुरू आहे बंदराचं काम ठेकेदाराला दंड ठोठावण्यात आल्यानंतरही हलगर्जीपणामुळे अद्यापही अनेक कामं पूर्णत्वास गेलेली नाहीयेत आणखी किती कालावधी लागेल याचीही माहिती नाही त्यामुळे बंदरातील कामं पूर्ण झाली नसतानाही केवळ मच्छीमारांचं हित लक्षात घेत करंजा मच्छिमार सहकारी संस्थेने करंजा मच्छीमार बंदरातूनच ऑगस्ट पहिल्या आठवड्यापासून कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे